सध्या नायट्याच्या रुग्णामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे कारण पुन्हा प्रकार होतोय उन्हाळा प्रकार झाला की घाम येतो घाम झाला की घाम आला की स्किन ओली होते आणि ओल्या ठिकाणी फंगस वाढतं त्यामुळे सध्या घामा पेशंट पेशंट खूप वाढत आहेत फंगसचे आजच्या भागात आपण पाहणार आहोत की फंगस म्हणजे नक्की काय असतं त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याची कारण काय आहेत ते फंगल इन्फेक्शन हे शरीराचा भाग जर ओला राहिला तर त्या ठिकाणी बुरशी वाढते आणि त्या ठिकाणी शरीरावरती काळसर किंवा लालसर चट्टा निर्माण होतो जो आकाराने गोल गोल असतो आणि शरीराच्या तो कुठल्याही भागावरती येऊ शकतो त्या ठिकाणी तीव्र अशी खाज असते ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत त्याची कारण काय आहेत तर हवेमध्ये बुरश असते आणि स्किनचा एखादा भागात जास्त ओला राहू लागला तर त्या ठिकाणी ती हळूहळू वाढू लागते तसेच जर एखाद्या पेशंटला फंगल इन्फेक्शन असेल आणि त्याचे कपडे किंवा इतर काही साहित्य आपण जर वापरलं तर त्या कपड्याला किंवा सायथल चिकटलेली जी बुरशी असते ती बुरशी आपल्या शरीराला चिटकते आणि त्या ठिकाणी बुरशीची हळूहळू वाढ होऊ लागते आणि मग आपल्याला सुद्धा तसं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं उद्याच्या भागात आपण प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार पाहणार आहोत तोपर्यंत थँक्यू